नमस्कार, मी अंतरा, अंतरा होमलॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. मी आले माझ्या माहेरी म्हणजे महाबळेश्वरला. महाबळेश्वरमध्ये माझं छोटंसं असं दरेगाव आहे, तिथे आलेले आहे. आणि आज आमच्या इथे पूजा पण आहे आणि छानपैकी मस्त कार्यक्रम होणार आहे. तर आम्ही जाणार आहोत जंगलातल्या मंदिरामध्ये, तर तुम्हाला तिथलं दर्शन भेटत आहे. चला मंडळी, माझ्याबरोबर आमच्या मंदिरामध्ये चला. ये रे, हा बनवते. मंडळी, महाबळेश्वर हे शिवशंकराचं स्थान आहे आणि जिथे श्री भगवान शिव शंकर आहेत तिथे माता पार्वतीही असणार आहे. आणि हे जे मंदिर आहे ते आदिशक्ती पार्वती माता आमची कुलस्वामिनी श्री आगुंड्या देवींचं मंदिर आहे. आणि हे मंदिर खूप पुरातन आहे आणि घनदाट जंगलामध्ये आहे. हे जंगल आहे जावलीचं. तर मंडळी, आम्ही चाललो आहे या जंगलाच्या पायवाटेमधून. तर इकडे रस्ता वगैरे काहीच नाही, कारण हे फॉरेस्ट आहे आणि मंदिरही फॉरेस्टमध्येच आहे. तर इथे रस्त्याची वगैरे कुठलीच सोय नाही, तुम्हाला जंगलाच्या वाटेनेच या मंदिरापर्यंत पोचता येईल. आणि आम्ही चाललो आहे ओंकार आणि ओंकारचा भाऊ म्हणजे माझ्या बहिणीचा मुलगा. बघा किती खुश आहेत. आणि चाललो आहे आम्ही रस्त्याने. आणि इथे फक्त पायवाट आहे, जी पायवाट सतत चालत जाऊन एकदम व्यवस्थित चालण्यासारखी झालेली आहे. आणि इथे पुढे बघू शकता, लोकंही पुढे चाललेली आहेत. आणि जंगल बघू शकता किती घनदाट आहे. तर इथून या पूजेसाठी ना खूप लांब लांबून लोक येतात. तर ही पूजा मे महिन्यामध्ये असते आणि वर्षातून एकदा ही पूजा केली जाते. पूजेमध्ये सत्यनारायणाची पूजा, होम, अभिषेक आणि कीर्तन, तसंच महाप्रसाद असा चार सूत्री कार्यक्रम असतो. आणि माहेर वसणी असू देत किंवा मग खूप सारे जे भावकी वगैरे आहेत ती लोकं येतात या पूजेला. आणि बघू शकता रस्त्याने पुढे माझे भाऊ चालले आहेत आणि आम्ही त्याच पायवाटेने पुढे जात आहोत. पुढे गेल्यावरती थोड्या अंतरावरती चप्पल काढून मग पुढे बिना चपलीचंच जावं लागतं. ह्या मंदिराचं विशेष सांगायचं म्हटलं तर हे मंदिर फक्त सोमवारी उघडलं जातं आणि इथे फक्त सोमवारी दर्शनाला यायचं. तर इथे बघा, इथे बोर्ड लिहून ठेवलं आहे चप्पला काढायच्या. इथे कुठल्याच वस्तू घेऊन जायच्या नाही आहेत आणि इथे पुढे फक्त आपण चालत जायचं. 2020-21 पावसामध्ये खूप मोठा पाऊस झाला. त्या पावसामध्ये वरती आहे महाबळेश्वर आणि या पावसामध्ये पूर्ण डोंगर खाली आहे, म्हणजे एक पूर्ण असं दर अशी आली. आणि हे बघू शकता इथलं पूर्ण जंगल सपाट झालेलं आहे. हे बघा, वरून पूर्ण दर खाली आली. इथे कुठेच तुम्हाला मोठं झाड दिसणार नाही, कारण खूप मोठं वस्त्र आलं होतं इथे आणि पूर्ण मोठे मोठे दगडे आले होते आणि पूर्ण झाडं इथे सपाट झाली, त्यामुळे इथे सपाटी दिसते तुम्हाला. हे कुणी झाड वगैरे तोडलेले नाही आहेत, तर वरून आलेल्या वस्त्र्याने ही सगळी झाडं जमीनदोस्त झालेली आहेत. आता समोर झेंडा दिसतो आहे, तर इथेच आपल्याला जायचं आहे. आणि आता इथून वाट काढत काढत आपण पुढे जाणार आहोत. तुम्हाला कळेल की तर इथे बघा, इथे ना एक झाड तुटून पडलं जे वस्त्र्यामध्ये थोडंसं वाचलं मातीमध्ये जाण्यापासून. तर हे झाड तसंच आडवं आहे. इथे फॉरेस्ट असल्यामुळे इथे कुठेच झाड वगैरे तोडलं जात नाही, कारण इथे प्राणी वगैरे आहेत. आणि हे बघा, हे झाड असंच पडलेलं आहे. जेव्हा वस्त्र आलं तेव्हा ते आडवं झालं, ते तसंच आहे. आणि हे जेव्हा सुकेल ना तेव्हा त्याची फाटी वगैरे केली जातील, पण जोपर्यंत ते झाड जिवंत आहे तोपर्यंत इथे कोणी त्याला काही हात लावणार नाही. आणि समोर आता आपल्याला मंदिर दिसतंय. हे मंदिर आत्ता बाहेरून मंडप वगैरे केलेलं आहे, पण मेन मंदिर हे दगडामध्येच आहे. तिचा पूर्ण गाभाऱ्यापासून ते वरपर्यंत शिखरापर्यंत हे पूर्ण मंदिर दगडामध्ये बांधलेलं आहे आणि खूप मोठे मोठे दगड आहेत. आणि आम्ही मंदिरात पोचलो आहे. तर कीर्तन चालू होतं, पूजा झालेली आहे आणि दर्शनासाठी लाईन चालू आहे. बाहेर हे सभा मंडप केलेलं आहे. मंदिर छोटंसंच आहे, पण आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही आहे, त्यामुळे तुम्हाला आतमध्ये मंदिरामध्ये देवीचं दर्शन होऊ शकत नाही.
इथे कीर्तनाचा आम्ही मस्त लाभ घेतला आणि या बुवांचं कीर्तन जी टॉकीजवरती झालं होतं आणि आम्हाला त्यांचं कीर्तन पुन्हा ऐकायला भेटलं. तर इथे मस्तपैकी आम्ही कीर्तन झाल्यावरती आता कीर्तनाची समाप्ती आहे आणि यानंतर महाप्रसाद होणार. तर इथे जरा पावसाचं चिन्ह झालं होतं त्यामुळे पटापट कीर्तन उरकण्याचा प्रयत्न केला आणि आता महाप्रसादासाठी गावात जायचं, कारण इथे जेवण होत नाही आणि आम्ही थोडं फोटोशूट करून गावात गेलो. तर पावसाने सुरुवात केली, बघा इथे मंडप टाकलेला आहे पण पूर्ण पावसाने सुरुवात केली. पाहुणे मंडळी जेवून उठलीत पण बाकीचे गावातले लोक जेवायचे बाकी होते आणि पावसाने खूप सुरुवात केली. तर मंडळी, हा पूजेचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.